परम पवित्र असा श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये सुरू झालेला श्रवण करण्यासाठी किंवा श्रवण भक्ती वाढवण्यासाठी आपला हा भगवद्गीतेचा सत्संग शिवस्वरूप असणाऱ्या परमपूज्य गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि आपल्या आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करू. 3 दिवस असं म्हणतात की आपलं काहीतरी कर्म आडवं आलं एखादं की आपण सत्संगापासून विमुख होतो. तर असं समजू की एखादं असं काहीतरी आपलं कर्म, एखादं असं काहीतरी आपलं पाप जे असतं ते अचानक टुनकून उडी मारून पुढं येतं आणि संसारी कर्म आपल्या समोर आणून ते या दैवी कार्यापासून आपल्याला विमुख करत असतं. तर असो, गणो कर्मणा गती, आपण जे ठरवलं ते कधीच होत नसतं. गुरुदेव नेहमी म्हणायचे, हम जो चाहते है वो होता नाही, जो होता है वह हमें भाता नाही, और जो भाता है वह टिकता नाही. आणि या गोष्टीचा विचार करूनच काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टीच्या मार्गावर पाऊल टाकावं लागत असतं मनुष्याला, प्रत्येक जीवमात्राला. एक प्रश्न सकाळी प्रदीपनं मला विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या सत्संगकट्टावरच्या नितीनभाईंनी द्वैतावर जे विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या त्या प्रश्नावर त्याचं पूर्णपणे उत्तर आलेलं आहे, ते त्यांनी वाचावं. निश्चितच त्यांना ते 100% पटेल.
गुरुदेवांनी द्वैत ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल ते द्वैत संत महात्मे अवतारी महापुरुष राम लक्ष्मण किंवा राम कृष्ण आणि असे अनेक संत महात्मे यांच्या जीवनामध्ये कसं आलं आणि त्या द्वैतावर त्यांनी कशी मात केली आणि हे पाहूनच आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये शिकायचं असतं, काही निर्णय घ्यायचे असतात. कारण की बऱ्याचशा गोष्टी नव्याण्णव टक्के गोष्टी आपल्या हातात नसतात आणि म्हणून त्याच्यावर जास्त विचार न करता त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे चालायचं असतं. दुसरी गोष्ट, उद्याचा बुधवार आहे. ज्यांनी मागच्या वेळेस वास्तुशांती म्हणा किंवा ती जी पूजा होती बुधवारची त्यांनी केलेली नसेल, तर ज्यांची राहिलेली असेल त्यांनी, साहित्य उपलब्ध असेल तर त्यांनी उद्या ती 7 केळी 7 बोळके 1 मोठा करा, तांदूळ, गणपती, सुपारी, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, विड्याचे पानं, उद्या 5:30 त्यांनी ती पूजा करायची आहे आणि 5:30 त्यांनी ती पूजा त्या ठिकाणी विसर्जित करायची आहे. मी त्याच्यामध्ये उद्या पण जॉईन होऊ शकत नाही कारण की रात्री 2 वाजता गावावरून आले, त्यानंतर स्नान बिन आणि ते सगळं पावसात या बाहेरच्या वातावरणात फिरून ते माझी तब्येत चांगली नाही आहे आणि साहित्य उपलब्ध नसल्यामुळं उद्याही मी ती पूजा करू शकत नाही. पण खूप सोपी पूजा आहे तर तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये ती पूजा करून घ्या. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की महामृत्युंजय मंत्राचं हवन सलग 11 दिवस ते करावं लागतं. आता काल मी म्हटलं होतं की कालच्या दिवशी कोणाकडून तरी जर सुरू करून घेतलं असतं तर 11 दिवस आपण सत्संग स्टॉप केला असता आणि जर तुमचं 8 वाजता जमतं संध्याकाळी तर आपण 8 वाजता हवन केलं असतं, किंवा सकाळी जर जमलं असतं 8 वाजता तर आपण सकाळी 8 वाजता हवन केलं असतं, म्हणजे सत्संग स्टॉप करायची गरज पडली नसती. तर कालचा 1 दिवस कोणीही तो निभून घ्यायचा असता हवनाचा, तर मी आजपासून त्याच्यामध्ये जॉईन होऊन मी ते स्वतः करून घेतलं असतं. तर असो त्याला सुरुवात सोमवारीच करावी लागते आणि म्हणून पुढच्या सोमवारपासून जर जमलं सलग 11 दिवस जर माझ्या हातात असले तर 2 तारखेपर्यंत तर निश्चितच आपण ते हवन सुरू करू, नाहीतर मग कोणाकडून सुरू करता येतं ते आपण पाहू. तर चला, तुमच्या तिन्ही प्रश्न मी माझ्या परीनं सोडवले, तुमच्या परीनं कसे सोडवायचे तो तुमचा प्रश्न आहे, ते तुम्ही पहा. निश्चितच मी त्यात सहभागी असेन. तर आपण आपल्या सत्संगाला सुरुवात करू. आपण भगवद्गीतेच्या 9वा अध्याय जो आहे, 5वा अध्याय आणि 9वा श्लोक इथं स्टॉप झालो होतो आपण. तर आपण आता 10वा श्लोक जो आहो त्याच्यामध्ये प्रवेश करत आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता. अथ 5वा अध्यायः. श्री भगवानुवाच. ब्रह्मण्याध्यायकर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. भगवंत काय विचारतात किंवा काय सांगतात, अर्जुनानं कोणता प्रश्न विचारला होता, तर तो श्लोक आपण सोडून दिल्यापासून आज मी जेव्हा शेवटचं पाहिलं घरी आल्यानंतर दुपारी, तेव्हा मला वाटतं काहीतरी 36-37 लोकांनी तो सत्संग ऐकलेला आहे. कारण त्याचं रेकॉर्डिंगही दुसऱ्या बाजूला मी करते आहे, जे गैरहजर असतात त्यांच्यासाठी, म्हणजे गैरहजर पण राहायचं आणि मला अशी विनंती पण करायची की ताई प्लीज आमच्यासाठी सत्संगाचं रेकॉर्डिंग करा. म्हणजे पहा आपली धृष्टता किती आहे की आपण रात्रीचा सत्संग ठेवला तरी त्याच्यासाठीसुद्धा आपण वेळ काढू शकत नाही. याचंच नाव आहे संसार तापे तप्तानाम हानी रस्योपजायते. त्याच्यामध्ये रस येतो आणि त्याच्यामुळं हानी होते. तर असो प्रश्न विचारला होता की ज्या महापुरुषाला त्या परमपरमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो तो कुठं जाणार, काय करणार, कोणची पूजा, कोणचं ध्यान, कोणचं जप त्याच्यासाठी काय आहे. तर
आणि ते त्याग तरी कशाचा करेन तो महापुरुष, त्याग तरी कशाचा करेन? व म्हणूनच योगयुक्त पुरुष त्याच्या कर्मात लिप्त होत नाही. मग तो कसा राहतो? तर ही गोष्ट भगवान श्रीकृष्ण पुढं उदाहरणानं स्पष्ट करत आहेत या श्लोकाचं उदाहरण देऊन, की तो कसा राहतो संसारात. पा, प्रदीपच्या सकाळच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुन्हा हे, की एखाद्या गोष्टीमध्ये आपण असावं पण असून सुद्धा नसावं. आपण जसं म्हणतो ना की उसातून जावं परंतु त्याचं पाचट म्हणजे त्याचं पानसुद्धा अंगाला लावू देऊ नये, नाहीतर ते टोचतं, त्याचे वर खडे उमटतात आणि खाजू येते. त्याप्रमाणं एखाद्या कर्मामध्ये आपण लिप्त असावं परंतु ते कर्म आपण आपल्या अंगाला लावून घेऊ नये. ही कला आहे गुरुदेवांनी शिकवलेली, की आर्ट ऑफ लिव्हिंग, की जीवन कसं जगायचं आहे ही त्याची कला आहे. म्हणून कमल चिखळात उगवत असते, रात्रंदिवस ते पाण्यातच असते, परंतु तरीही त्याच्या पाकळ्या पाहाल तर त्या तुम्हाला कोरड्याच दिसतील, असे महापुरुष राहत असतात. अर्थात आपण महापुरुष नाही, आपण महापुरुष नाही, परंतु ते जसं वागतात तसं वागण्याचा प्रयत्न मात्र आपण निश्चितच करू शकतो. यालाच इकडं एकनाथ महाराजांनी म्हटलं की संसारी असावे पण आसोनी नसावे. संसारात असावं पण असूनसुद्धा नसावं. माझा म्हटला संसार की मग तो अंगाला चिकटतो, आणि अंगाला चिकटला की मग त्रास होतो. म्हणून कमळ चिखलात उगवत असते तसेच, परंतु ते पाण्यात राहू नये, त्याचे पानं कोरडे असतात म्हणजे दलदलित व पाण्यात राहू नये, ते त्या पाण्यापासून अलिप्त असते. तसेच एकदा जो ब्रह्माच्या ठिकाणी लिप्त झाला, जो पुरुष ब्रह्मच्या ठिकाणी आपले सर्व कर्म अर्पण करून, म्हणजे त्यांनी कोणतेही कर्म केले त्या महापुरुषानं, तरी ते कर्मसुद्धा तो ब्रह्ममध्ये काय करतो, अर्पण करत असतो आणि त्याच्यापासून अलिप्त होत असतो. तर असा पुरुष फळाची आसक्ती न करता कर्म करत असतो. आणि आपण जर एखादं काम छोटंसं केलं परंतु त्याच्यापासून अनेक लोकांना जर सुख मिळत असेल, किंवा एखादं कर्म करीत असताना ते कर्म करावं की नाही असा ज्याला संभ्रम पडलेला असेल, परंतु केल्याशिवाय इलाज नसेल, आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या मनुष्यानं असा मनुष्य की आपण जर पुढं गेलो तर सगळेजण पुढं येतील आणि ते काम एखादं सामूहिक काम आहे. आता समजा प्रदीपनं याच्यामध्ये भाग घेतला, तुम्ही त्यांच्या पाठीमागं आले म्हणून मी त्याला थोडंसं काय केलं, फक्त पुश केलं, सहाय्य केलं. तसं आपण जर एखाद्या गोष्टीला पुश करत असू आणि ते काम जर त्याच्यामुळे होत असेल तर आपण काय करायचं आहे, फक्त पुश करण्याचं काम करायचं, बाकी जो करता आहे तो भोगता असतोच. आणि म्हणून असा महापुरुष जो आहे तो फळाची आसक्ती सोडून परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर, कारण त्याला त्यांना आसक्ती करावी अशी काही गोष्ट शिल्लक त्याच्यासाठी राहत नाही. हे तुम्हाला जे हिरवं दिसतं आहे ते एका बाजूनं तुळशीच्या पानाची सावली आहे आणि एका बाजूनं म्हणजे औदुंबर वृक्षाची म्हणजे उंबराची सावली आहे. इथं सध्या सेटिंग सगळं चुकलेलं असल्यामुळं त्याला टेकून, कुंडीला टेकून मोबाईल ठेवलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये ते पानं दिसत आहेत. तर म्हणजे जो कर्माची कर्मफळाची आसक्ती करत नाही तो महापुरुष त्या कमळात राहणाऱ्या पाण्यापासून अलिप्त राहतो आणि तद्वतच तो सर्व पापांपासून मग अलिप्त असतो. म्हणजे कोणी काही कर्म केलं त्याच्यात तो सहभागी असला तरी त्याला त्या पापाचाही स्पर्श होत नाही, परंतु एखादा पुण्य करत असेल त्याच्यातही तो सहभागी असेल तर त्याला त्या पुण्याचाही स्पर्श करत होत नाही, किंवा ते पुण्यही त्याला प्राप्त होत नाही, कारण ते कर्म केल्याबरोबर तो त्या कर्माचं फळ भगवंताला त्या कर्मासहित अर्पण करत असतो. ही त्याची किल्ली आहे. आणि यालाच म्हटलेलं आहे की ज्ञानाग्नी दग्ध कर्मानाम, ज्ञानाच्या अग्नीनं कर्माचे बीज जाळून टाकावे. म्हणजेच उदाहरण आपण हजार वेळेस आतापर्यंत ऐकलेलं आहे की भाजलेलं बी जर जमिनीत पेरलं तर जसं ते उगवत नाही त्याप्रमाणेच हे आहे, आपलं कर्माचं बी पूर्णपणे जाळून टाकायचं म्हणजे ते उगवत नाहीत. असो,
पुढचा श्लोक पाहू 11वा. मी इतकी काही मोठी नाही आहे की या एवढ्या चांगल्या ग्रह गहन गोष्टीचे अर्थ तुम्हाला उदाहरण देऊन सांगता येतील म्हणून परमपूज्य अडगानंद स्वामींनी जसं सांगितलं शब्दशः मी ते फक्त तुम्हाला वाचून दाखवत आहे. कायेन मनसा बुद्धया कैवलेरिंद्रियेरपी योगिनः कर्म कुर्वन्ती संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मयोगी केवळ इंद्रिये मन बुद्धी आणि शरीर द्वारा फलासक्ती टाकून आत्मशुद्धीसाठी कर्म करत असतात. जे कर्मयोगी आहे ज्यांनी असा निष्काम कर्मयोग प्राप्त केलेला आहे हजार वेळेस आपण या मागच्या आठवड्यात उदाहरण पाहिलेलं आहे आणि ते उदाहरण म्हणजे कोणाचं आहे ते उदाहरण आहे की शिवशंकर भाऊ पाटील. आणि आज मी आपल्या गुरुदेवांचं स्वतः एक उदाहरण ऐकलं. त्यांनी मला आत्ता घरी आल्यावर सांगितलं. ते म्हटले एक माणूस आपल्या त्यांना त्याचं मोठं दुकान आहे आमच्या इथं तर तो माणूस दुकानवर आला होता सामान घेण्यासाठी. बापूजींचा फोटो पाहिला आणि त्यानं हात जोडले बापूजींना. तर हे म्हटले की तुम्ही दीक्षा घेतलेली आहे का, कारण तो माणूस राजस्थानमधला जोधपूरजवळचा होता. म्हटला मी दीक्षा घेतलेली नाही आहे पण 2 वर्षाच्या आधी आमचे काहीतरी घरगुती भांडणं झाले आणि त्या भांडणामुळं मला माझ्यावर केस झाली घरातल्या कौटुंबिक कलहामुळं आणि केस केली आमच्या लोकांनी आणि मी 15 दिवस तिथं होतो एकांतवासामध्ये आणि रोज मला नित्य सहवास त्यांचा लाभला आणि त्यांना काही फरक पडत नाही आहे. मी पाहिलं ते दोन्ही वेळेस प्रदक्षिणा घालायचे बसून लोकांना सत्संग सांगायचे गोळ्या औषधी वाटप करायचे तिथं बसून. तर त्यांना काही ते निर्लिप्त आहेत आणि हे उदाहरण आज मी प्रत्यक्षात त्या माणसाच्या मुखातून त्यांना म्हटलं. हे म्हटले की तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला 15 दिवस का होईना त्यांचा सहवास घडला. आमच्यासाठी ते काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानं म्हटलं की आता फोटो जर इथं पाहिला इतक्या कठीण परिस्थितीत तो मैं समज सकता हूँ की आप और वो वैसेही है की आप उनका आदर करे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एक गुरुदेवच फक्त सत्य आहेत. गुरुदेवांच्या मुखातून निघालेलं ज्ञान सत्य आहे. बाकी सगळं थोतांड आहे. बाकीचं जे काय चालत असेल एक गुरुदेव जे आहेत फक्त आणि गुरुदेवांचं जे ज्ञान आहे त्यांची जी वाणी आहे तिथपर्यंतच जे आहे ते सत्य आहे. बाकीचं सगळं असत्य आणि माया आहे हे आपल्याला इतक्या दिवस झाले दीक्षा घेतल्यानंतर समजावं आणि लक्षात यावं. तर असो असा हा कर्मयोगी केवळ इंद्रिय मन बुद्धी आणि शरीराद्वारा तो कर्म करताना दिसतो पण फळाची आसक्ती टाकून सर्व इंद्रियाद्वारा आत्मशुद्धीसाठी तो कर्म करत असतो. सर्व इंद्रियाद्वारा तो आत्मशुद्धीसाठी कर्म करत असतो. जेव्हा सर्व कर्म ब्रह्ममध्ये विलीन होतात जेव्हा त्याचे सर्व कर्म ब्रह्ममध्ये त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातात त्यावेळेस तो अशुद्ध असतो का. पा किती मोठी गोष्ट आहे. बाह्यदृष्टीनं पाहिलं जगाच्या दृष्टीनं मग गुरुदेव अशुद्ध आहेत का. खूप मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा तो सर्व कर्म त्या ब्रह्ममध्ये विलीन करून टाकतो त्यावेळेस तो अशुद्ध असतो का किंवा त्याचा आत्मा अशुद्ध असतो का. नाही तर तो सर्व भूतात्म भूतात्मा म्हणजे सर्व भूतांच्या ठाई तो तोच झालेला असतो. लक्षात घ्या खूप मोठी गोष्ट आहे ही समजण्यासाठी. एखादा पाप जरी करत असला तरी तो त्या त्याच्यामध्ये त्या परमात्म्यालाच पाहतो आणि एखादं खूप मोठं पुण्य जरी करत असेल तरी तो त्याच्यामध्ये त्या परमात्मस्वरूपालाच पाहतो. तो त्याच्या देहाला पाहत नाही. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. एखादा मनुष्य बाहेरून कसाही दिसत असेल पण आतमध्ये काय आहे आतमध्ये त्या परमात्म्याचा रस भरलेला आहे. तो त्या रसाकडं त्याचं लक्ष असतं आणि म्हणून तो कोणी पुण्य करत असेल तर त्याच्याही लिप्त होत नाही त्याच्यामध्ये आणि पाप कर्म करत असेल तर तो त्याच्यामध्येही लिप्त होत नाही. तो त्याला असंग दृष्टीनं पाहत असतो.
करणाऱ्याला करणाऱ्याचा पाप करणाऱ्याचा घात त्याचे कर्म करतात आणि पुण्य करणाऱ्याचा उद्धार त्याचे पुण्यच करत असतात. पहा, या 2 दिवसामध्ये मला असेही लोक भेटले की त्यांनी माझ्यासमोर म्हटलं की काही नाही, हे सगळं ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण हे शून्यातून शून्यच राहतं काहीतरी काही येत होता अंडे सगळं. तर लगेच काही जणांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मी असा विचार केला की ज्या माणसाला ज्या गोष्टीची अनुभूतीच नाही किंवा त्याला त्याचं ज्ञानच नाही, त्याच्यावर आपण तरी का बोलावं? आणि त्याच्या आत जो बसून परमात्मा जो बोलतो तो तरी दुसरा कोण आहे? जो कंसाच्या आत बसून बोलतो, जो रावणाच्या आतमध्ये बसून बोलतो, किंवा जो अशा मनुष्यांच्या आतमधून बसून बोलत असतो तो दुसरा कोण बोलत असतो? तो परमात्माच बोलत असतो. फक्त त्याला त्याच्या वासनेचा संघ जुळलेला असतो किंवा त्याला त्याच्यावर त्या विचाराचा पगडा असतो आणि म्हणून तो मनुष्यच वाईट आहे असं काही ठरत नाही. आणि आपण तरी का आग्रह करावा की आपली गोष्ट प्रत्येकानं ऐकावीच म्हणून, नाही का? आणि म्हणून योगयुक्त म्हणजे सर्व भूतात्म भूतात्मा असे ते महापुरुष झालेले असतात. सर्व प्राणी मात्रांमध्ये आपल्या आत्म्याचा विस्तार झालेला असताना ते पाहतात. सर्व प्राणी मात्रामध्ये सगळ्यांमध्ये मीच आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, अशी ज्याची वृत्ती झाली. आणि मग तो कोणचं कर्म करतो? तर पूजा जप ध्यान त्यासी नाही. जो जो दृष्टी दिसे, जे जे काय दृष्टीनं दिसतं ते सर्व हरीचंच रूप आहे असं जो मानतो, मग त्याला पूजा जप ध्यान त्याग पुण्य हे करावं लागत नाही. हे त्याचं थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये सांगितलेलं उत्तर आहे की तो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी मीच आहे असा विस्तार झालेला तो पाहतो. मग त्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी ते कर्मयोगी कर्म करत असतात. मग ते जे तसे जे आत्मे असतील, दृष्ट म्हणा किंवा सृष्ट म्हणा, त्यांच्या आत्मउन्नतीसाठी हे महापुरुष शेवटपर्यंत कर्म करत राहतात. ही कृपा नाही का संताची? नाही का? बुडते हे जन न देखवे डोळा म्हणोनी कळवळा येत असे, ही त्या संताचे उपकार आहे. काय सांगू त्या संताचे उपकार मज निरंतर जागविती. तुम्ही नागरे भाऊंचा सत्संग आता 2-3 दिवस ऐकला, 2 दिवस मला वाटतं काल तुम्हाला लाभ घेता आला नाही. मी एक दिवस गाडीत ऐकला, दुसऱ्या दिवशी मलाही म्हणजे लाभ घेता आला नाही त्या गोष्टीचा. तर त्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलं आहे. तर म्हणून ते महापुरुष आपल्या सगळ्यांच्यासाठी कर्म करत असतात. परंतु आणि बाहेरून तुम्हाला असे कितीही ते सक्रिय दिसत असले की काही लोक म्हणतात ना की तुम्ही हे करता ते करता ते करता, परंतु आतून मात्र ते कसे असतात, त्यांच्यावर प्रभाव पडत नाही कोणत्याच गोष्टीचा, ते स्थिर असतात. तुम्ही सांगा एवढी मोठी घटना घडली, गुरुदेवांनी काय सांगितलं आपल्याला की शांत रहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींनी गुरुदेवावर केस केलेले, गुरुदेव काय म्हटले की ती शुद्ध आहे, अंतर्बाह्य निर्मळ आहे, तिच्यात कोणचीही खोट नाही, असं कोण म्हणू शकतं जो आतून हल्ला नाही तो? नाही तर आपण तर छोट्या छोट्या गोष्टीनं आपल्या जीवनात जर असे वादळं आले तर आपण हलून जातो. परंतु गुरुदेव हल्ले नाही. गुरुदेव जर हल्ले असते ना, ते जर कच्चे असते तर त्यांनी काहीही करू शकले असते ते. परंतु आजही जेव्हा आपण गुरुदेवांचे सत्संग ऐकतो त्यावेळेस ते अगदी शांत आहेत. आतून जी आपली शांती आहे ती बाह्य शांती त्यांच्या याच्यावर झळकत आहे. आणि म्हणून इदम तीर्थम अन्य तीर्थम करोति किम, आत्मतीर्थम न जानामी अन्य तीर्थम करोति किम. हे तीर्थ ते तीर्थ ते तीर्थ ते तीर्थ, परंतु जो आत्मतीर्थामध्ये केला नाही
त्याला हे बाहेरचे तीर्थ काय करतील, तुम्हाला काय सांगू मी, या 3 दिवसामध्ये मी काय गमावलं आहे. आपण जेव्हा बाह्य जगात जातो आपल्याला काय झालेलं असतं माहीत आहे का, की घरातच्या आत राहून आपल्याला या गोष्टीची सवय झालेली असते, आणि आपण जेव्हा बाहेरच्या जगात प्रवेश करतो हे जग खूप वेगळं असतं, त्या जगामध्ये या गोष्टीला काही स्थान नसतं, आणि आपल्याला असं वाटतं की काय कशासाठी जगतात हे लोक, नुसतं खाणं पिणं मजा करणं याच्यासाठी जगतात का, हे जीवन आहे का, खरं जीवन हे आहे का, यांना का कळत नसेल. आणि म्हणून आणि कुठेही ह्या गोष्टी सांगायच्या नसतात, कुठेही ह्या गोष्टी मांडायच्या नसतात. उलट ज्या लोकांमध्ये आपण जातो त्या लोकांमध्ये जाऊन समरसून राहून त्यांच्या असं ते आपल्याला दाखवायचं असतं की आम्ही तुमच्यातलेच एक आहोत, परंतु अंतरंगी आपल्याला कळत असतं की हा सगळा मायेचा बाजार आहे, हे सगळं काय चाललेलं आहे जगामध्ये. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत असं समजा. आत्ता अगदी संध्याकाळी 7 ते 7:30 गुरुदेवांचा सत्संग ऐकला मी, मंगलमयवरचा. गुरुदेवांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. गुरुदेव म्हटले की अरे गला डूब व्यवहार मे डुबा आहे तू. तर गुरुदेव ज्या अँगलनं पाहत होते त्याला वाटलं आपल्याला शेजारच्याला म्हणून राहिले, म्हणून एखाद सगळेच जण इकडं पाहायला लागले इकडं पाहायला लागले. गुरुदेव म्हटले कितने मूर्ख हो तुम, तुम्हें लगता है मैं इसे बोल रहा हूँ, इसे लगता है मैं इसे बोल रहा हूँ, अरे मूर्ख हो मैं तुम सबको बोल रहा हूँ कि तुम इस संसार में इतने डूबे हो और फिर भी तुम्हें आनंद आ रहा है. तुम्हारी इच्छा नहीं है कि मैं इससे हम इससे बाहर निकले. उसको लगता है वो डूब रहा है, उसको लगता है वो डूब रहा है, तुम सब डूब रहे हो उसमें. आणि खरंच आपली गती तशीच नाही का, आपण सगळेच डुबलेलो आहोत या संसारामध्ये, अगदी गळ्यापर्यंत डुबलेलो आहोत आपण. आणि म्हणून दोरी जळून गेल्यावर तिची राख, जर एखादी दोरी जाळली आपण किती मजबूत आहे एवढी सोल आहे समजा, ती जाळली आपण तिची राख आपल्याला बांधू शकेन का? तद्वतच जाळून टाकलेल्या कर्माची राख त्या महापुरुषाला जाळू शकत नाही. हे म्हणजे एखादी गोष्ट जर आपण सोडून दिली तर पुन्हा कोणतंही कर्म केलं तर ते कर्म त्या बंधनामध्ये आपल्याला बांधू शकत नाही. जर आपण निर्लिप्त झालो असेल तर, जर आपण त्याच्यापासून अलिप्त झालेलं असेल त्या कमलपत्राप्रमाणे, तर